नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या तासिकेला तुम्हा सर्वांचं खूप स्वागत। आजच्या तासिकेला आपण प्रकरण 14 भैजिक सूत्रे वर्ग विस्तार मधील सराव संच 50 आपण त्यातील काही उदाहरणं सोडवून पाहणार आहोत। त्याआधी आपल्याला सराव संच 50 साठी आवश्यक असलेली भैजिक सूत्र वर्ग विस्ताराचे जे आहेत ते आपण एकदा वाचूयात। याच्यामध्ये पहिलं जे सूत्र आहे, एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक 2xy अधिक वाय वर्ग। दुसरं सूत्र आहे, कंसामध्ये एक्स वजा वाय कंस पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर एक्स वर्ग वजा 2xy अधिक वाय वर्ग। तर ही दोन्ही सूत्रं अतिशय महत्त्वाची आहेत आणि त्यामुळे ती पाठ करायची। त्या दोन्ही सूत्रांच्या सहाय्याने आपल्याला सराव संच सोडवणार। प्रश्न पहिला आहे, विस्तार करा। तर त्यात इथे काही तुम्हाला उदाहरणे दिलेली आहेत, त्याचा विस्तार आपल्याला करायचा आहे। याच्यामध्ये सूत्र कोणतं वापरावं लागेल, ही भैजिक सूत्र जी आपण दोन बघितलेली आहे, भैजिक वर्ग विस्ताराची सूत्र। तर याच्यामध्ये आपल्याला एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक 2x अधिक वाय वर्ग हे सूत्र आपल्याला इथे वापरावं लागणार आहे। याच्यामध्ये एक्स तुम्हाला समजण्यासाठी फक्त मी लिहिते आहे, एक्स हे च्या जागी आपल्याला 5a हे पद हे करावं लागणार आहे आणि वायच्या जागी आपण कोणतं पद मानणार आहोत, 6b हे पद घेऊन आपल्याला या 5a अधिक 6b कंसाचा वर्गाचा विस्तार या भैजिक सूत्र भैजिक राशीचा विस्तार करायचा आहे। ओके, तर आपल्याला आता पहिलं पद आहे 5a, त्याचा वर्ग या सूत्रानुसार 5a वर्ग अधिक या दोन्ही पदांचा इथं गुणाकार आहे बघा, एक्स वर्ग अधिक 2xy 2 × 5a × 6b अधिक दुसरा जे पद आहे वाय वायच्या जागी काय आहे 6b या पदाचा वर्ग आपल्याला लिहावा लागेल। आता पुढे काय येणार, 5a वर्ग म्हणजे 5 वर्ग 25 a वर्ग अधिक आता इथं जे सहगुणक आहेत तर त्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल, 2 × 5 = 10 10 × 6 = 60 60 × ab त्याच्यातील चलांचा आपण गुणाकार केलेला, हे चल आहेत ओके, त्यांचा गुणाकार अशा पद्धतीने लिहिलेला आहे। जे सहगुणक आहेत 2, 5 आणि 6 त्यांचा आपल्याला गुणाकार 2 × 5 = 10 10 × 6 = 60 60 ab असं झालेला आहे अधिक 6b वर्ग। आता 6b वर्ग म्हणजे 6 वर्ग लिहावा लागेल, 6 वर्ग आहे 36 आणि 2 वर्ग अशा पद्धतीने। म्हणून उत्तर काय येणार, ही जी भैजिक राशी दिली आहे तिचा वर्ग विस्तार आपण इथं शेवटी लिहूयात उत्तर म्हणून, बरोबर 25a वर्ग अधिक 60ab अधिक 36b वर्ग। याला छान चौकट करणार आहात तुम्ही, शेवटी जे उत्तर आलेलं आहे इथं मी तुम्हाला समजण्यासाठी कोणतं सूत्र वर्ग विस्ताराचं सूत्र वापरलं आहे ते लिहिलेलं आहे। हे समजण्यासाठी एक्सच्या जागी आपण काय घेतलेलं आहे, वायच्या जागी कोणतं पद घेतलेलं आहे, म्हणजे तुम्हाला हे कळण्यासाठी आपण इथं लिहिलेलं आहे। ही जी भैजिक सूत्रं आहेत ती तुम्ही पाठ करायची आहेत, त्याचा वापर करून आपल्याला सराव संच 50 उदाहरणं सोडवायची आहेत, एवढं लक्षात ठेवा। ओके, सराव संच 50 दुसरी जी भैजिक राशी दिली आहे जिचा विस्तार करायचा आहे ती आहे कंसामध्ये 2 × b/3 कंसाचा वर्ग। आता इथे देखील आपण हे वर्ग विस्ताराचं सूत्र वापरणार आहे, एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक 2xy अधिक वाय वर्ग। ओके, तर आता आपल्याला याचा वर्ग विस्तार करायचा आहे या राशी भैजिक राशीचा, 2 × b/3 कंसाचा वर्ग। पहिलं जे पद आहे ते एक्सच्या जागी येईल, इथं 2 आहे। ओके, मग 2 × 2 अधिक 2 × 2 × b/3 ओके, 2 × 3 अधिक दुसरं जे पद आहे 2 × 3 त्याचा वर्ग आपल्याला करावा लागेल, 2 × 3 आता 2 × 2 म्हणजे काय येणार, ए वर्ग अंशाचा वर्ग पण आणि छेदाचा पण वर्ग, 2 वर्ग किती येणार, 4 अधिक 2 × 2 × b/3 आता इथे काय होणार आहे, हा 2 × 1 = 2 हे 2 गेले इथे उरला आणि 2 × b
छेद तीन अधिक बी छेद तीन कंसाचा वर्ग म्हणजेच बीचा वर्ग छेद तीनचा वर्ग किती येतो नऊ. ओके, हे आपलं फायनल इथं उत्तर आलेलं आहे. ए वर्ग छेद चार अधिक ए बी छेद तीन अधिक बी वर्ग छेद नऊ असा विस्तार आपल्याला इथं मिळालेला आहे या बैजिक राशीचा. म्हणून फायनल आपण काय करणार आहोत, उत्तर लिहिणार आहोत. कसं उत्तर लिहिणार आहोत, ज्या बैजिक राशीचा विस्तार करायचा ती बैजिक राशी इथं आपण लिहिणार आहोत. ए छेद दोन अधिक बी छेद तीन कंसाचा वर्ग बरोबर विस्तार त्याचा जो मिळालेला आहे तो आपण लिहिणार आहोत. ए वर्ग छेद चार अधिक ए बी छेद तीन अधिक बी वर्ग छेद नऊ. ओके, तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, इथं दोन आहेत, इथं चुकून बी झाले होते. ए छेद दोन अधिक बी छेद तीन कंसाचा वर्ग ही जी बैजिक राशी आहे तिचा वर्ग विस्तार आपण हे जे सूत्र आहे हे सूत्र वापरून आपण त्याचा वर्ग विस्तार केलेला आहे आणि हा वर्ग विस्तार फायनल जे उत्तर आहे ते अशा पद्धतीने आपल्याला इथे मिळालेलं आहे. त्याला तुम्ही छान चौकट करायची आहे. ओके, पुढचा जो प्रश्न पहिल्यातलं जे उदाहरण आहे बैजिक राशी दिलेली सातवं जे उदाहरण आहे ते आता आपण पाहूयात. इथं बैजिक राशी दिलेली आहे ए वजा एक छेद ए कंसाचा वर्ग. तर इथे आपल्याला जे सूत्र वापरावं लागणार आहे वर्गविस्ताराचं ते आहे एक्स वजा वाय कंसाचा वर्ग बरोबर एक्स वर्ग वजा दोन एक्स वाय वजा वाय वर्ग. सगळ्यात महत्त्वाचं की कोणतं सूत्र आपल्याला हवं आहे ते आधी समजलं पाहिजे. इथं एक्सच्या जागी बैजिक राशीतलं कोणतं पद येणार आहे तुम्हाला समजण्यासाठी मी लिहिते आहे. एक्स बरोबर आपण इथं ए घेणार आहोत आणि वाय बरोबर आपण एक छेद ए हे पद घेणार आहोत आणि नंतर त्याचा वर्गविस्तार आपण करूयात. मग ए वजा एक छेद ए ही बैजिक राशी आपण लिहू कंसाचा वर्ग बरोबर एच्या जागी काय आहे एक्सच्या जागी ए आहे पहिल्या पदाचा वर्ग वजा चिन्ह कोणतं येणार इथं वजा दोन एक्स वाय म्हणजे दोन गुणिले एक्सच्या जागी ए आहे ए गुणिले एक छेद ए. ओके, अधिक वाय वर्ग पुढे काय वाय वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे इथं एक छेद ए कंसाचा वर्ग आपल्याला इथं लिहावा लागणार आहे. ओके, एवढं समजलं आहे. आता आपण काय करणार आहोत पुढे थोडंसं त्याला सोपं करूयात, संक्षिप्त रूप देऊयात. दोन इथं ए आणि ए ते अंश आणि छेदात असल्यामुळे ही त्यांचा भागाकार आपण इथं केलेला आहे. दोन गुणिले एक इथं दोन आलेले आहेत अधिक एक छेद एचा वर्ग कंसाचा वर्ग म्हणजे एकचा वर्ग एकच येणार आणि एचा वर्ग ए ए वर्ग. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालेलं आहे बैजिक राशीचा विस्तार इथं मिळालेला आहे. कोणती बैजिक राशी आहे ए म्हणून उत्तर आपण फायनल लिहिणार आहोत इथं एक छेद ए कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन अधिक एक छेद एचा वर्ग. तर सगळ्यात महत्त्वाचं की सूत्र कोणतं वापरायचं आणि सूत्रातली जी पदं आहेत त्याच्या ठिकाणी बैजिक राशीतलं कोणतं पद घ्यायचं हे समजलं तर ही गणित तुम्हाला अतिशय सोपी जाणार आहेत. ओके, प्रश्न चौथ्यामधलं जे पहिलं उदाहरण आहे विस्तार सूत्राचा उपयोग करून आपल्याला त्याची किंमत काढायची आहे. 997 पहिलं उदाहरण आहे 997 वर्ग इथं आपल्याला करायच्यात 997 वर्गाची किंमत काढायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 997 वर्ग काढणं डायरेक्टली आपल्याला थोडंसं अवघड आहे त्यामुळे आपण वर्ग विस्तार सूत्रांचा इथं उपयोग करणार आहोत. 997 फोड म्हणजे 997 आपण बेरीज किंवा वजाबाकीच्या रूपात मांडूयात अशा संख्या आपण इथं घेणार आहोत की ज्यांचा वर्ग करणं आपल्याला सोपं जाईल. आता इथं 1000 - 3 म्हणजेच 997 म्हणजे 997 आपण ह्या वजाबाकीच्या रूपातही मांडू शकतो. ओके, 997 म्हणजेच 1000 - 3 कंसाचा वर्ग. तर आता आपण काय करणार आहोत इथं 1000 आणि वजा तीन 1000 - 3 असल्यामुळे सूत्र आपण जे वापरणार आहे ते आपण वापरणार आहोत एक्स वजा वाय कंसाचा वर्ग बरोबर एक्स वर्ग वजा दोन एक्स वाय अधिक वाय वर्ग हे इथं सूत्र आपण वापरणार आहोत.
आता इथं एक्सच्या जागी आपण कोणतं पद घेणार आहोत, 1000, एक्सच्या जागी आपण 1000 लिहिणार आहोत आणि वायच्या जागी आपण 3 लिहिणार आहोत, ओके। आणि नंतर ह्या संख्येचा आपण जी आहे 997 1000 - 3 रूपात मांडली आहे, तिचा वर्ग विस्तार आपण करणार आहोत। म्हणून आता प्रत्यक्ष आपण उदाहरण सोडवूयात, 1000 - 3 कंसाचा वर्ग बरोबर, पहिलं जे पद आहे एक्सच्या जागी 1000 कंसाचा वर्ग वजा 2xy, म्हणजे 2 × x म्हणजे 1000 × y म्हणजे 3 अधिक 3चा वर्ग, वायच्या जागी 3 आहे, 3चा वर्ग, ओके। आता इथे 1000चा वर्ग आपण करतो आहे, 1000चा वर्ग करताना तो होणार आहे 1000 मध्ये 1 × 3 0 आहेत, वर्ग केल्यानंतर 1 × 6 0 होणार आहेत, म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, 1000000 इथे आलेले आहेत, वजा 2 × 1000 × 3 यांचा गुणाकार करून घेऊ आपण, तो आलेला आहे 6000, वजा 6000 अधिक 3चा वर्ग येतो आहे। हे सगळे वर्ग आपले पाठ पाहिजेत, 9, 3चा वर्ग आहे 9। आता या सगळ्यांची आपण 1000000 मधून 6000 वजा केले आणि त्यात 9 मिळवले, तर जी येणारी संख्या आहे ती किती येते आहे पहा बरं, 99 4 0 99 4 0 0 9, म्हणजे पहा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, म्हणजे 994009 आपल्याला विस्तार इथं मिळालेला आहे, 997चा वर्ग जो आपण काढलेला आहे विस्तार सूत्राचा वापर करून, 997चा वर्ग आपण केलेला आहे, तो आला 994009। पुढचा दुसरा जो दुसरी संख्या जी दिलेली आहे 102चा वर्ग आपल्याला इथं काढायचा आहे, त्यासाठी आपण 102 हे बेरीज रूपात आपण लिहिणं आपल्याला जास्त सोपं जाईल, 102 म्हणजेच 100 + 2। तुम्ही तर लक्षात घ्या की दिलेली जी संख्या आहे तर ती आपल्याला अशा पद्धतीने बेरीज किंवा वजाबाकीच्या रूपात लिहायची की त्या ज्या 2 संख्या असतात तर त्याचा वर्ग आपल्याला काढणं सोपं जाईल, कमीत कमी आकडेमोड करून आपल्याला डायरेक्ट त्याचा वर्ग लिहिता आला पाहिजे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला कोणतं वर्ग विस्तार सूत्र वापरावं लागेल, x + y कंसाचा वर्ग बरोबर, हे सूत्र पाठ पाहिजे, मी पुन्हा पुन्हा सांगते, 2xy + y², ओके। आता इथे तुम्हाला मी समजण्यासाठी हे लिहिते आहे, एक्सच्या जागी आपण किती घेणार आहोत, 100, ओके, आणि वायच्या जागी आपण घेणार आहोत 2, वायच्या जागी किती घेणार आहोत, 2। आता आपण करूयात, शोधूयात 102चा वर्ग, त्यासाठी आपण काय करणार आहोत, 102 हे 100 + 2 कंसाचा वर्ग बरोबर, आता त्याचा वर्ग विस्तार हे सूत्र वापरून करूयात, एक्सचा वर्ग म्हणजे 100चा वर्ग + 2 × xy म्हणजे 2 × 100 × 2 अधिक वायचा वर्ग, वाय म्हणजे इथं 2 आहे, 2चा वर्ग इथं येणार, ओके। आता 100चा वर्ग म्हणजे इथं 2 0 आहेत, मग त्याचा वर्ग करताना त्याच्या 1 × 0 संख्या डबल होणार, 4 0 होणार, हे लक्षात घ्या, वर्ग जेव्हा करतो, आधी पण बघितलं आपण 3 0 असतील तर 6 0 होतात जेव्हा वर्ग करतात तेव्हा। आता यांचा गुणाकार अतिशय सोपा आहे, 2 × 4 आणि 4 × 100 = 400, ओके। अशा पद्धतीनेच आपण त्या संख्येची बेरीज किंवा वजाबाकी रूप ते लिहिणार आहोत, अधिक 2चा वर्ग म्हणजे 4। आता हे आले आपले 1, 1000, 1000 म्हणजे हे आले 10000 अधिक 400 अधिक 4, मग त्यांची बेरीज किती आली, 10404, 10404 असं उत्तर ते आपल्याला इथं मिळालेलं आहे। म्हणून शेवटी आपण इथं उत्तर लिहिणार आहोत, तर 100 + 2 म्हणजेच काय, 102चा वर्ग आपण काढतो आहे, 102चा वर्ग किती आलेला आहे आपला, 110404 असा तो वर्ग आलेला आहे, याला तुम्ही छान चौकट करा, शेवटी जे उत्तर येतं त्याला, ओके।